सर्वक काय महत्त्वाचं परिपत्रक हे विषय अल्पसंख्याक संस्थेत नियुक्तीसाठी टीईटी लागू होत नाही त्यामुळे शासन निर्णय निर्गमित होण्याबाबत महोदय श्री मोहम्मद फारूक गुलाम गौस विदर्भ अल्पसंख्याक शिक्षण संस्था महासंघ अकोला यांनी माननीय अध्यक्ष महाराष्ट्राचे अल्पसंख्याक आयोग यांना दिनांक 29/11/2023 रोजी दिलेल्या निवेदनाची प्रत सोबत जोडण्यात पाठवण्यात येत आहे. श्रीमती सरफ शामसुद्दीन नमूद व श्रीमती अन्सारी यास्मिन नसीर अहमद व या उपशिक्षिकेने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथे याचिका दाखल केली होती. सदर याचिकेच्या अनुषंगाने सदर शिक्षकांच्या बाजूने माननीय उच्च न्यायालय यांनी निकाल दिलेला असून सदर निकालामध्ये अल्पसंख्याक संस्थेतील नियुक्त शिक्षकांना टीईटी लागू होत नसल्याची बाब नमूद केलेली आहे. त्यामुळे राज्यातील अल्पसंख्याक संस्थेतील सहाय्यक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी लागणारे टीईटी प्रमाणपत्राची अट शिथिल करून शासन निर्णय निर्गमित करण्याची विनंती केली आहे. राज्यातील अल्पसंख्याक संस्थेतील सहाय्यक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी लागणाऱ्या टीईटी प्रमाणपत्रासंदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई यांनी दिलेले आदेश विचारात घेता त्या संदर्भात शासन निर्णय निर्मित करण्याची कार्यवाही शालेय शिक्षण विभागाकडून तातडीने करणे आवश्यक आहे. उक्त नमूद बाब अल्पसंख्याक संस्थे निगडीत असल्याने सदर प्रकरणाची अल्पसंख्याक आयोगास दखल घेणे कर्मपात्र ठरल्याने उक्त नमूद प्रकरणी कार्यवाही करून आपला स्वयंस्पष्ट अहवाल आयोगास सादर करावा. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे. याच्यामध्ये काय म्हटलं आपल्याला समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.